माझे नाव श्रावणी शिवाजी बनकर, इयत्ता 6वी, आर एम धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी। माझ्या नाट्यछटेचे नाव आहे वर्ड्सवर्थ चौफुलपाखरू। स्टे नियर मी, डू नॉट टेक थाय फ्लाइट, अ लिटिल लॉंगर स्टे इन साइट, स्टे इन साइट। वा काय लिहिलंय यार, काय लिहिलंय, म्हणजे कसं सुस्त कसं ना लोकांना कविता आणि हे सगळं, म्हणजे नाही हो नाही हो हो, म्हणजे समीकरण किती मिळत जुळत आहे ना। आता हेच पहा ना, कविता म्हणजे वर्ड्सवर्थ, कविता म्हणजे वर्ड्सवर्थ आणि आपलं वर्ड्सवर्थ म्हणजे ही कविताच। शेवटी काय तर कविता, या महाकवींचं अंतःकरण किती प्रेमळ, अगदी असं मिळण्यासारखे नाही। आनंदामध्ये इकडून तिकडून गिरट्या घेणाऱ्या सूक्ष्म अशा किड्याला अगर मुंगीला, सूक्ष्म अशा किड्याला अगर मुंगीला किंचित किंचित बर का, किंचित कोणी अडथळ निर्माण केला तर या कवीच्या हृदयाला लागली चटका बसून अश्रूंनी डबडबल्याने त्याचे नेत्र त्याच्या कवितेत ठिकठिकाणी तसे स्पष्ट दिसतात नाही। आता हेच पहा ना, फुलपाखरू तो बटरफ्लाय, आहा किती बहरीची तो बहर ते फुलवणं, काय म्हणतोय पहा, ओ प्लेझंट प्लेझंट फॉर द डेज, ओ प्लेझंट प्लेझंट फॉर द डेज, द टाइम वेन इन आर चाइल्डिश पीस। माय सिस्टर एमिलाइन अँड आय, माय सिस्टर एमिलाइन अँड आय टुगेदर चेज द बटरफ्लाय, टुगेदर चेज द बटरफ्लाय। आहा काय तो म्हणे, माझी बहीण नेहमी नाही आणि मी आमच्या बागेत बागडणाऱ्या फुलपाखरांना त्यांच्या पंखांवर बसलेली धूळ अशी प्रेमाने अळगळची पुसायला सुद्धा हात लागत असे हो का। सांगते कारण आपल्या नाकाचा स्पर्श होऊन त्या बिचाऱ्याचा पंख कदाचित दुखावेल, त्याच्या आनंदाचा विरस होईल कदाचित। किती सुंदर कल्पना आहे ना ही, हे तितकंच खरंय की मराठीचे जसे बालकवी तसा इंग्रजीचा वर्ड्सवर्थ। कोणी आक्षेप घेऊच शकत नाही हो, जे न देखे रवी ते देखे कवी, नाही खरं, खरोखर अशा कवींच्या अध्ययनानं खडक देखील मेळ होऊन जाईल हो, खडक देखील मेळ होऊन जाईल तर माणसाच काय, माणूस तर या सगळ्या पुढे। अरे या पुस्तकात हा ढेकूण कुठून आला, अरे थांब रे चोरा थांब, अरे पळतोस काय ना थांब, अरे वळवळू नकोस रे, अरे थांब। बघा कसा बघतोय तो, पण आता पण ढेकूण, तेच म्हटलं सकाळपासून एवढं चावत काय होत, काय करू मी याच, हा खिडकी वाटे फेकून देते, नाही नको, याला जर फेकून दिलं तर हा पुन्हा येईल, पुन्हा चावेल, नको असं चिरडून टाकू का, ई नको, हाताला उगीच घाण लागेल, हा या दिव्यातल्या चिमणी वाटे आत फेकून देते, म्हणजे कस चांगला भाजून मरची, भाजून पड आता खाली, पड पड पड, बघा कस चिटकून बसलाय तो, पड आता खाली पड, बोट भाजलं ना रे मेल्या, मर आता मर। आता कुठे होते मी, वर्ड्सवर्थ कविता फुलपाखरू, वर्ड्सवर्थ कविता फुलपाखरू आणि ढेकूण, हे श्रावणी आता अस याला काय म्हणता येईल बरं, याला काय म्हणता येईल याला, मनुष्य स्वभावातील मौज, मनुष्य स्वभावातील मौज कि भावना वशातला क्रौर्य, श्रावणी हे कोण, दादू काय रे, काय म्हणतोस जी।
जेवणाची तयारी झाली का? हो आले आले. आपल्याला काय, जेवण झाल्यावर पुन्हा वर्ड्सवर्थ वाचू. धन्यवाद.